जय दत्त गुरु महाराज की जय। हाय फ्रेंड्स, सैनी फॅशन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज दत्त जयंती आहे। तर दत्त जयंतीचा म्हणजे गावाकडे बघा कार्यक्रम झालेला। तर लकी गेला आहे गावाकडे, आम्ही गेलो होतो देवगडला आणि लकीला सोडून आलो गावाकडे। आम्ही आलो आहे घरी आणि तिथल्या कार्यक्रमाचा बघा लकीने व्हिडिओ पाठवला आहे आपल्याला। तर बघा लकीनं कसा व्हिडिओ बनवला। तर आणि तिथं आम्ही प्रसाद पण बनवतो, खिचडी आणि म्हणजे मसाले भात असतो आणि शिरा असतो। आरती वगैरे करतात दत्त महाराजांच्या फोटोचे वगैरे। संध्याकाळी 6 जन्म असतो ना, तर 3 वेळेस जन्म होतात म्हणतात दत्त महाराजाचा। 1 12 वाजता, 1 6 आणि 1 6:15 असे 3 जन्म त्रिगुणी आहेत ना ते, त्यामुळे 3 वेळेस जन्म होतो त्यांचा। तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण कसं कसं प्रसाद वगैरे केला, कशी वाटप केली लकीनं, कसा व्हिडिओ बनवला। तर आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यास विसरू नका आणि शेअरही करा आणि कमेंटमध्ये सांगा का कसा काय तुमच्याकडे पण प्रसाद बनवता का, कसा काय झाला तुमचा कार्यक्रम दत्त जयंतीचा, आणि लकीनं कसा काय व्हिडिओ बनवला ते पण कमेंटमध्ये सांगा मला। ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर बघा फ्रेंड्स, किती छान अशी सजावट केली आहे बघा दत्त महाराजांच्या फोटोसमोर, दीपालीनं केलेली आहे बघा ही पूर्ण सजावट। किती छान फुलांच्या आरास केली आहे तिनं तयार, आणि गव्हाचा हे करून कळस ठेवला आहे बघा रास मांडून गव्हाची। आणि संध्याकाळचा आहे म्हणून थोडा अंधार दिसत आहे तुम्हाला, क्लिअर व्हिडिओ थोडा दिसत नाही आहे, पण मनात भाव असला तर सगळं चांगलं होतं असं म्हणतात ना, तसं आहेत बघा पूर्ण। किती छान अशी रांगोळी काढली आहे बघा दीपालीनं, व्यवस्थित सर्व सजावट केली आहे सासूबाईंनी त्यांनी, आणि लकी पण होता तिथे त्यांना सजावट करणं मदत करायला। सजावटीसाठी दिवा लावलेला आहेत, पूर्ण खारी खोबरं प्रसाद वगैरे ठेवलेला आहे, त्यांनी मस्त आरती केली दत्ताची, गणपती बाप्पाची, परत विठ्ठल रुक्माईची वगैरे आरती करतात। आणि मुलांना, बरेच मुलं आले होते त्यांना बोलवलं होतं प्रसादाला, तर त्यांनी आरती वगैरे झाल्यानंतर परत म्हणजे काही गल्लीतल्या बायका आणि म्हणजे पुरुष मंडळी म्हणजे म्हातारे वगैरे आले होते, तर त्यांना प्रसाद वाटप केली माझ्या दीरांनी वगैरे। ही माझ्या दीर आहेत बघा इथं, आणि ही आपली शालू आहे बघा, शालू काय करती बघा तिकडे तोंड बघा। इथं सासूबाई आहेत बघा, याच्यामध्ये शिरा बनवलेला आहे बघा, शिरा आणि मसाले भात बनवलेला असतो तो, द्रोणामध्ये वाटप करत आहेत सगळ्यांना ते। इथे मसाले भात आहे आणि चुलीवरती बनवलं विशेष म्हणजे, आणि चुलीवरचं म्हटल्यानंतर खूपच छान असं म्हणजे हे बनतं आहे बघा। आणि फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।